ताजा बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहत आहात News24 सह्याद्री. पाहूया जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा टॉप 10 न्यूज मध्ये. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान राज्यात पावसाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसलाय. पाणीच पाणी असल्याने मुंबईची तुंबई झाली आहे. याच मुद्द्यावरून आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेला धारेवर धरले. आमदार विखे पाटील म्हणाले की गेल्या 25 वर्षात मुंबईत तुमचीच सत्ता आहे, या 25 वर्षात मुंबईचे प्रश्न का सोडवण्यात आले नाहीत असा सवाल करताना अहमदाबाद आणि चेन्नईकडे काय होतं हे सांगून दुसरीकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबली आहे हे तुमचंच अपयश आहे अशा शब्दात भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय. तसेच हजारो कोटी रुपये खर्च करूनही मुंबई कशी तुंबते, नालेसफाईत अनेकांनी आपले हात साफ केलेत असा सवाल करतानाच या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी देखील आपण विधानसभेत केली होती असेही त्यांनी सांगितले. कर्जत जामखेडमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर जामखेड शहरातील आरोळी हॉस्पिटल येथे कोरोना सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरवर कर्जत येथे 50 तर जामखेड येथे 70 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. या कामासाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतलाय. या कोविड सेंटरला उपलब्ध करून दिलेल्या सर्वच बेडला ऑक्सिजन पुरवण्यासाठी 250 लिटरचे 2 सिलेंडर टँक देण्यात आले आहेत. जामखेडलाही असेच 2 सिलेंडर टँक उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे एकाच वेळी सर्व रुग्णांना गरज भासल्यास ऑक्सिजन सुविधा पुरवली जाऊ शकणार आहे. जामखेडसाठी अगोदर 3 व्हेंटिलेटर होते, पण आता आमदार पवार यांच्या पुढाकाराने नव्याने 4 व्हेंटिलेटर मिळाले आहेत. त्यामुळे जामखेडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जी पाहिजे तीच मदत मिळण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्नशील व्हायचं आहे. याच्यामध्ये पत्रकार बांधवांनी सुद्धा खूप चांगला असा प्रतिसाद मदत याच्या आधी सुद्धा केली आणि याच्या पुढेही ते सर्वजण करतील आणि एकत्र राहून मतभेद विसरून सामाजिक हेतूतून या मोठ्या लढाईवर आपल्याला मात ही करायची आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहात. यासाठी मी कर्जत जामखेडचा एक लोकप्रतिनिधी म्हणून, लोकांचा कार्यकर्ता म्हणून सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जिल्ह्यात 97 मंडळांमध्ये यंदा दुप्पट पाऊस झाला. यात नगर शहरातील सावेडी, नेवासा तालुक्यातील नेवासा शहर आणि अकोले तालुक्यातील शेंडी या मंडळात सर्वाधिक पाऊस झाला. या जिल्ह्यातील 54 मंडळांमध्ये 700 पेक्षा जास्त मिमी पाऊस झालाय. पावसाची टक्केवारी 200 ते 300% आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीच्या दुपटीने पाऊस झालाय. अहमदनगर जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांकडून फेसबुक अकाउंट हॅक करून मानसिक छळ आणि आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये गेल्या 4 ते 5 महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येथील सायबर पोलीस स्टेशनमध्ये फेसबुक हॅकिंगच्या दिवसाला 1-2 तक्रारी दाखल होत आहेत. तांत्रिक गोष्टींच्या आज्ञामुळे अनेक जण हॅकर्सच्या जाळ्यात अडकले आहेत. फेसबुक अकाउंटचा पासवर्ड, मोबाईल नंबर किंवा नाव, जन्मतारीख असं ठेवू नये. तसेच पासवर्ड वेळोवेळी बदलावा. फेसबुक वापरकर्त्यांनी आपल्या फेसबुकचे सेटिंग चेंज करून प्रोफाईललाही सेटिंग लावावी. आपले फोटो, पोस्ट, कमेंट याबाबतही प्रायव्हसी सेटिंग ठेवावी असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात येत आहे. पारनेर तालुक्यातील रुई चौडा धबधबा परिसरात पोलीस प्रशासनाने बंदी घातली असताना रेल्वे पोलिसांनी मात्र बंदी झुगारून रुई चौडा परिसरात प्रवेश केला. यात पोलीस नायक UL कोंगे, AM मुठे, JS शेख, GA दहीफळे हे पोलीस पर्यटनासाठी आले होते. धबधब्याजवळ गेल्यानंतर या सर्वांनी पोहायला सुरुवात केली. यातच एका पोलीस कर्मचाऱ्याचा यात बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह एका कपारीत अडकून बसला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा News24 सह्याद्री. देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहूयात पुढच्या बातम्या. राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आज दुपारी 2 वाजता प्रांत अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अधिकारी डॉक्टर श्रीनिवास कुरे यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक होणार आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्याने
त्यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे या रिक्त पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. बेकायदा तलवार बाळगणाऱ्या एकाला नेवासे पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून 2 तलवारी जप्त केल्या. नेवासे पोलिसात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून योगेश शिवाजी चौरे असं पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव असून पोलीस उपनिरीक्षक भरत जाते यांच्या पथकाने सापळा रचून योगेशला गेवराई येथे ताब्यात घेतले. चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना राहुरी येथे घडली आहे. आरोपी पती विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे नगर दौंड रोडवर नागवडे पेट्रोल पंपा शेजारी असणाऱ्या जयभाय कॉम्प्लेक्सला आज पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये अनेक दुकाने जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले. राहता तालुक्यातील ज्या भागात द्राक्ष बागाचे क्षेत्र कमी आहेत येथील द्राक्ष उत्पादकांना विमा मिळाला, मात्र राहता साकुरी पिंपळस भागातील शेतकऱ्यांना भरपाई देणे विमा कंपन्यांनी टाळले. हा येथील शेतकऱ्यांवर अन्याय आहे, लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून अन्याय दूर करावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप रोहम यांनी केली आहे. तर सह्याद्री टॉप 10 मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा News 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.